चला तर मग मुलांनो, गोष्ट ऐकायची ना तुम्हाला? चला ऐका मग. आजच्या माझ्या गोष्टीचं नाव आहे चतुर मंत्री. बघा, ऐका सगळ्यांनी लक्ष देऊन. कमलपूरचा राजा चंद्रकांत हा अतिशय प्रजाहितदक्ष राजा होता. तो सतत प्रजेच्या कल्याणाचाच विचार करायचा. प्रजेकरिता त्याने अनेक सुखसोयी करून दिल्या होत्या. मुलांसाठी शाळा, मुलींना तर विनामूल्य शिक्षण व पुस्तकेही दिली जायची. कलाकौशल्याची वाढ व्हावी व त्याचा उत्कर्ष व्हावा म्हणून अनेक कला केंद्रे स्थापन करून त्या त्या कलातील तज्ज्ञांची नेमणूक केली होती. पक्क्या सडका, दळणवळणाची साधने, रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून सावलीची सोय, तसेच अंतराअंतरावर आंब्याची झाडेही लावली. प्रवाशांना आंबे मिळावेत ही त्याची इच्छा. विश्रामगृहे, धर्मशाळाही होत्याच. राजाने त्याच्या नगरीची रचना फार सुंदर केली होती. प्रत्येक विभागात भाजी बाजार, धान्य किराणा दुकाने, शाळा, औषधालये बांधली होती. मंदिरेही होती. तिथे सतत पूजा पठण चालू असे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी मोठे विहिरी तलाव बांधले, जेणेकरून शेतकऱ्यांना पाण्याअभावी त्रास होऊ नये. जवळून वाहत जाणाऱ्या नदीवर कालवे काढून शेतीला पाणी पुरवठा केला जात होता. शेती आणि बागायतीला विपुल पाणी मिळावे, चांगले उत्पन्न यावे म्हणून मोठी धरणे बांधली. एवढे सर्व असूनही राजा चिंतातूर होता. त्याचे कारण म्हणजे राज्याचा कोष काही भरत नव्हता. कधी काही समस्या आलीच तर पुरेसे द्रव्य हवे, पण ते तसे भांडारात नव्हते. खजिना म्हणावा तसा भरत नव्हता. अजून किती कामे करायची होती? डोक्यात अनेक योजना होत्या. त्या अंमलात आणण्यासाठी धनाची गरज होती. नदीवर मोठा पूल बांधायचा होता, दुसऱ्या नदीवर धरण बांधायचे होते, अशी पुष्कळ कामे करायची होती. तसा राज्यकारभारात तोटा नव्हता, पण उत्तम फायदाही होऊन खजिना सदैव भरलेलाही नसायचा. या एकाच कारणाने राजा नेहमी चिंतेत असायचा. राजाच्या मंत्रिमंडळात एक वृद्ध मंत्री होता. तो फार प्रामाणिक असल्याने राजाचा विश्वासू होता. तो राजाच्या वडिलांच्या काळापासून होता. राजाचा चिंताग्रस्त चेहरा पाहून त्याचा जीव तुटायचा. तो मनाशी म्हणायचा, बिचारा राजा प्रजेसाठी झटतोय, कल्याणासाठी झुरतोय, पण कोणालाच त्याची व्यथा कळत नाही. या गोष्टीला कारण राजा स्वतःच आहे. एवढी खाती उघडली, इतके अधिकारी नेमलेत, पण किती जमा झाले, किती खर्च झाला हे काम काही राजा स्वतः बसून बघत नाही. सर्व मंत्री अधिकारी चांगले आहेत, इमानदार आहेत, असाच राजाचा विश्वास आहे. पण एवढा अनाठायी विश्वास ठेवूनसुद्धा चालत नसतं आणि राज्यकारभारात तर नाहीच नाही हे बोलायचं कोणी. नुसती चिंता करून चालत नाही. वेळ प्रसंगी कडक धोरण ठेवलं पाहिजे. कधी कोणाला कठोर शासन केलं पाहिजे. राजाचा स्वभाव साधा सरळ मऊ, त्यामुळेच लोक फायदा घेतात. माणसाने इतके मेनासारखे मोह असू नये. पण हे सगळं राजाला सांगायचं कुणी? तो राजा आपण मंत्री हाती तलवार धरणाऱ्याने आपल्या स्वभावाला तलवारीची धार आणलीच पाहिजे. त्याशिवाय वचक बसणार नाही. तो प्रशासक आहे. म्हातारे मंत्री संधीची वाट पाहतच होते. सुदैवाने ती संधी लवकरच प्राप्त झाली. त्या दिवशी सकाळी सकाळीच राजाचा निरोप घेऊन एक शिपाई मंत्र्याच्या घरी आला आणि सांगितले, तुमचे आणी काटोपले की भेटायला यावे. शिपाई निघून गेला. स्वतःचे सगळे आटोपून मंत्री राजदरबारात गेला. राजाने त्याला खलबतखान्यात बसायला बोलावले. बातचीत सुरू झाली. मंत्रीजी, आपण आमचे जुने विश्वासू मंत्री आहात. आमच्या पिताजींपासून चालत आलेले, तुमच्या अंगाखांद्यावर खेळण्यात आमचे बालपण गेले.
म्हणून आज आम्ही राज्याच्या परिस्थितीबद्दल विचारतोय, सल्ला द्यावा. हे काय होतंय कळत नाही. शेती चांगली होते पण त्या मानाने धान्याची कोठारं भरत नाही. शासकीय औषधालये, रोग्यांची गर्दी असते पण आकारलेला दर कमी प्रमाणात येतो. शेतसारा बरोबर येत नाही. घरपट्टी पाणीपट्टी ही कमी वाटते. या सर्व गोष्टी कुठे होतात, कशा होतात, का हे कळत नाही. आपण यावर काहीतरी उपाययोजना सुचवावी म्हणून आम्ही आपणाला बोलावलं, असं राजा म्हणाला. मंत्री म्हणाला, थांबा, विचार करून सांगतो. इतर मंत्री व मोठे अधिकारी अफरातफर करतात असे स्पष्ट काही सांगायचे आणि तसे सांगणे योग्य नव्हते. दुसरी गोष्ट म्हणजे राजाने त्यावर विश्वासही ठेवला नसता. काहीतरी युक्ती करूनच ही गोष्ट राजाला पटवावी असा विचार करतच मंत्री उठला व घरी गेला. त्या रात्री मंत्र्याला झोपही नीट लागली नाही. दुसऱ्या दिवशी तो त्याच विचारात मग्न होता. अस्वस्थता मनाला घेरून राहिली होती. त्याचे लक्ष सहजच समोर गेले. त्याचे दोन नातू खेळत होते. ते हातात बर्फाचा तुकडा धरून खेळत होते. एकाच्या हाताला बर्फ गार लागला की तो दुसऱ्याजवळ देई. दुसऱ्याच्या हाताला गार लागला की तो बर्फाचा खडा पहिल्याजवळ देई. बर्फ वितळत होते, पाणी गळत होते. मुले हसत होती, खिदळत होती. मंत्र्यानेही आनंदाने चुटकी वाजवली. तो उठला आणि आंघोळ पूजा आटोपून तो राजदरबारी आला. आज राजाने पुन्हा कोष भरत नसल्याचे सांगितले. त्यावर सर्व मंत्र्यांनी अनेक कारणे सांगितली व राजाला गप्प बसवले. तेव्हा वृद्ध मंत्री म्हणाला, आज्ञा असेल तर मी सांगतो कारण. बाकीच्या सर्व मंत्र्यांना भीती वाटली. त्यांना वाटले की हे मंत्री आता आपली पोल खोलतार. पण वृद्ध मंत्री अतिशय चतुर होते. त्यांनी एका सेवकाला बर्फाचा मोठा तुकडा आणायला सांगितला. सर्व मंत्र्यांना गोलाकार बसवले. वृद्ध मंत्र्याने राजाच्या बाजूला बसलेल्या मंत्र्याच्या हाती एक तो तुकडा दिला. त्याला तो तुकडा पुढच्या मंत्र्याजवळ द्यायला सांगितले. असे प्रत्येकाच्या हातात तो बर्फाचा तुकडा थोडा वेळ ठेवून पुढच्या मंत्र्याच्या हातात देण्यास सांगितले. पहिला, दुसरा, तिसरा असे करत, चौथा असे करत करत तो बर्फाचा तुकडा शेवटी राजाजवळ आला. राजाजवळ आला तेव्हा तो अगदी छोटासा झाला होता. राजाही चतुर होता. त्याला आपली चूक समजली. बाकी मंत्र्यांना वाटले वृद्ध मंत्र्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. पण त्या दिवसापासून राजाने कडक धोरण अवलंबले. तो स्वतः प्रत्येक खात्यात अचानक भेटी देऊ लागला, हिशेब तपासू लागला आणि वर्षभराच्या आतच राज्याचा कोश पूर्ण भरला. पैसे खाणाऱ्यांवर कडक शिक्षा झाली आणि आता सर्व मंत्री आणि अधिकारी वर्ग सेवक प्रामाणिकपणे काम करू लागले. प्रजा सुखी तर राजा सुखी हे त्या वृद्ध मंत्र्याच्या विवेकपूर्ण चातुर्याने कोणालाही न दुखवता सिद्ध झाले. आवडली का गोष्ट मुलांना?